आणि याचं फारसं नॉलेज नाही आहे, त्याच्यामुळे मला माहिती नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे सरकार येऊन 2.5 महिने झालेले आहेत, त्याच्यामुळे ज्यांना कामच करायचं नाही आहे किंवा रुसवे फुगवे आहेत त्यांनी 50 खोके घेतले. तो त्यांना असं वाटतं एकदा 50 खोके घेतल्यावर काम करायची गरजच नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आता जे फक्त कार्यक्रमात व्यस्त असतात आणि 2.5 महिने झाले त्यांचं सरकार येऊन, ना पालकमंत्री झालाय, ना अनेक मंत्री असे आहेत ज्यांनी अजून ऑफिसमध्येही गेलेले नाही आहेत, त्याच्यामुळे काम तर महाराष्ट्रात गेले 2.5 महिने पूर्णपणे बंद आहे. DPDC चा खर्च, जे पैसे हक्काचे आहेत बजेटमधले तेही खर्च होत नाही आहेत, त्याच्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्राचं काम, विकासाचं काम हे ठप्प झालेलं आहे गेल्या 2.5 महिन्यामध्ये. असं अर्थातच बारामतीचाच नाही, पुणे जिल्ह्याचा. आता तुम्ही बघितला एवढा मोठा प्रकल्प आपल्या जिल्ह्यातून गेला आहे आणि महाराष्ट्राच्या विरोधात एक षडयंत्र सातत्याने कुठून तरी होत आहे. आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि आदरणीय माननीय उपमुख्यमंत्री हे सातत्याने स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी आपला राज्यपणाला लावतात. देशामध्ये एखादी चांगली घटना होत असेल आणि कैलासवासी या देशाच्या प्रधानमंत्री इंदिराजींचं एक स्वप्न जर पूर्ण होत असेल, त्याचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागतच केलं पाहिजे. ह्याची सगळ्याची सुरुवात माननीय इंदिराजींनी केली होती आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी, त्याच्यामुळे जो निर्णय इंदिराजींनी घेतला होता तो आज पूर्ण होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. मी स्वतः त्यांची वेळ मागितलेली आहे. पुढच्या आठवड्यात मी त्यांच्याशी नक्की महाराष्ट्र सरकारच्या मनात काय आहे याची चर्चा करणार आहे. कारण कोविडमध्ये प्रचंड मुलांचं शिक्षणात नुकसान झालेलं आहे. अजून काही बदल हे फारसे तातडीने करू नये, जे करावे ते तज्ज्ञांना विचारून करावे अशी माझी सरकारला विनंती. जिओ 1000 साल के दिनो 50 हजार पगार वाढवायचा प्रपोजल आम्ही दिलेला आहे. आणि पुढच्या आठवड्यात मी मंत्र्यांचीही वेळ मागितली. ह्या हॉस्पिटलचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्यातले बरेचसे सुटलेले आहेत, पण काहींना तातडीने आणखी निधीची गरज आहे. ते स्टाफचा करा, बाकी हॉस्पिटल अतिशय उत्तम तरीने पूर्ण झालेले, पण सपोर्ट स्टाफ पाहिजे. आणि त्या स्टाफसाठी पुढच्या आठवड्यामध्ये मी माननीय गिरीश महाजनांची वेळ मागितली.